हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी तुमच्यासोबत पेरी पेरी फ्रेंच फ्राईज मी कसे बनवले ते शेअर करणार आहे. सो ज्यांना कोणाला आवडत असतील आणि इंटरेस्ट पण असेल बघायला, त्यांनी नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सर्वात पहिल्यांदा मी येथे बटाटे आहेत ते छानपैकी कट करून घेतलेले आहेत. हे बनवण्यासाठी बटाटे शक्यतो मोठ्या साईजचे घ्यायचे आहेत आणि त्याची जी सालं असतात ती जास्त जाड असता कामा नये, पातळ असावीत. आता हे मी 5 ते 7 मिनिट पाण्यामध्ये उकळत ठेवणार आहेत. आपल्याला हे 30 ते 40% शिजवून घ्यायचे आहेत. हा जो स्नॅक्स आहे तो बनवायला पण एकदम इझी आहे. तर येथे उकळलेले आहेत आणि आता हे मी गाळून घेणार आहे. थोडे थंड पाण्यामध्ये आपल्याला हे भिजवायचे आहेत आणि त्यानंतर हे डिरेक्टली आपण कॉटन क्लॉथमध्ये पसरवून ठेवायचे आहेत. पसरवून का ठेवायचे, कारण यातलं जे पाणी आहे ते ॲब्सॉर्ब व्हावं म्हणून, आणि शक्यतो कॉटन क्लॉथच यूज करावा. सो सेकंड लास्ट स्टेप म्हणजे यामध्ये कॉर्नफ्लॉवर आपल्याला घालायचं आहे. कॉर्नफ्लॉवरमध्ये हे पूर्णपणे डीप झाले पाहिजेत आणि जेव्हा आपण उकळतो तेव्हाच यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. आता हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते आपण 1 महिन्यापर्यंत फ्रीझरमध्ये झिपलॉक बॅगमध्ये पॅक करून ठेवू शकतो. अशा प्रकारे लागलं पाहिजे कॉर्नफ्लॉवर. आणि आत्ता हे आपण एकदम गरम तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत जेणेकरून जळता नाही आणि नंतर मऊ पण पडता नाही लगेचच. आता हे जे फ्रेंच फ्राईज आहेत ते आपण नुसते पण खाऊ शकतो सॉसमध्ये डिप करून, बट येथे मी जो रेडीमेड मसाला असतो पेरी पेरी मसाला तो मी घालत आहे. सो घरच्या घरी एकदम फ्यू मिनिटमध्ये तयार होणारा हा स्नॅक्स आहे. सो नक्कीच ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट पण करा. सो बाय बाय.